विषमुक्त जेवण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी देखणं नव्हे तर आरोग्यदायी आणि सकस अन्न पोटात जाणं गरजेचं आहे जुनं ते सोनं ही संकल्पना बियाण्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते या बियाण्यांचं संवर्धन आणि जतन करण्याची गरज आहे असल भारतीय खाद्यपदार्थ खाणारा माणूस निश्चितच दीर्घायुषी होतो असं प्रतिपादन बीज माता राहीबाई पोपेरे यांनी केलं ताराराणी विद्यापीठाच्या वतीनं पोपेरे यांना तारा तारा भद्रकाली ताराराणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या कोल्हापुरातील ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ व्ही टी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी भद्रकाली ताराराणी पुरस्कार दिला जातो यावर्षीच्या पुरस्कारानं बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना सन्मानित करण्यात आलं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला रोख एक्कावन्न हजार रुपये गौरवपत्र सन्मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं ताराराणी विद्यापीठाचे प्राचार्य डॉ क्रांतिकुमार पाटील यांनी पुरस्कार वितरणाबाबत भूमिका स्पष्ट केली कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनीही मनोगत व्यक्त केलं वयाच्या बाराव्या वर्षी विवाह झाल्यानंतर शेतीशी बांधिलकी जुळलेल्या राहीबाई पोपेरे यांनी तीस वर्षाच्या अथक मेहनतीमधून भारतीय बियाण्यांचा शोध लावला रसायनयुक्त शेतीमुळं होणाऱ्या नुकसानीबाबत पोपेरे यांनी प्रबोधन केलं त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारनं पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केल्याचं डॉ शिर्के यांनी सांगितलं मूळ भारतीय अन्न हे अत्यंत सकस विषमुक्त आणि प्रत्येक ऋतूप्रमाणे शरीराला फायदा देणार आहे मात्र विदेशी खाद्यपदार्थांच्या आकर्षणामुळं मूळ भारतीय खाद्याला आजची तरुण पिढी विसरत चालल्याची खंत राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली आपल्या मातीशी आणि जुने वाण जुनी बियाणं यांच्याशी आपली घट्ट जुळली तरच नव्या पिढ्यांना विषमुक्त अन्न मिळेल असा दावा पोपेरे यांनी केला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ एस एन पोवार अशोक पर्वते प्राजक्त पाटील यांच्यासह संचालक आणि विविध मान्यवर उपस्थित होते